श्री राम विजय प्रसार अध्याय पंचवीसावा अंगदाचा पराक्रम व घनघोर युद्ध। अंगद म्हणाला, मी रामाचा दूत म्हणून तुला त्याचा संदेश देण्यासाठी आलो आहे। दशमुखा, तू राजा आहेस। राजाने आचरणशील, दयाळू, न्यायी, चारित्र्य संपन्न, निष्कपटी, निराभिमाने, विवेकी, प्रजात, हितदक्ष, प्रामाणिक असावे, तर त्याची कीर्ती तुझ्या सूर्यचंद्र असेपर्यंत फडकत राहते। तू हेच करून कीर्ती संपादन कर, पण तू तर अन्यायी, अत्याचारी, स्त्रीलंपट, मनधान्य, प्रजापीडक, वृद्धाचा सन्मान न करणारा आहेस। या दुर्गुणा बाहेर दुर्दैव वावरत असते, ते तुझा घात करतील आणि तुला दुष्कृती प्राप्त होऊन तुझा विनाश होईल। अंगदाचा उपदेश ऐकून रावण हसू लागला, नंतर रागाने ओरडून म्हणाला, हे मर्कटा, तू स्वतःला शहाणा म्हणून समजून मला उपदेश करायला आला काय? तुला ज्याने पाठवले त्याचा निरोप सांग, तुझे पांडित्य पाजाळू नकोस मला। अंगद म्हणाला, रावणा, रामासमोर उभे राहून युद्ध करण्याची तुझी हिंमत नव्हती, म्हणून कपट करून तू अन्यायाने राम आश्रमात नसताना सीतेचे अपहरण केलेस आणि रामाशी शत्रुत्व धरलेस। तू स्वतःला परम शिव भक्त मानतोस, ते महादेव भगवान सतत राम नामात तल्लीन असतात, अशा रामाचा द्रोह करण्याचे घातक धाडस करू नकोस। ब्रह्मदेव, इंद्र, सनकादिक सर्वजण रामाची आज्ञा मानतात, रामाशी वैर म्हणजे सर्वनाश आहे हे ध्यानात ठेव। अंगद पुढे म्हणाला, राक्षस कुळाचा समूळ नाश होऊ नये असे वाटत असेल तर रामाच्या शत्रुत्वाचा विचार सोड, दुराभिमान सोडून रामाला शरण जा, त्याच्याशी मैत्री कर। तो ज्ञानी आहेस, वेदांचे अध्ययन केले आहेस, परस्त्री परधन अनर्थाला कारण होतात हे तुला माहीत आहे। एखाद्याने कोट्यावधी अपराध केले आणि तो रामाला शरण गेला तर राम त्याला क्षमा करतात, कारण राम दयाळू आहेत। तुझ्या उद्धाराची वेळ अद्याप गेली नाही, सीतेला सन्मानाने परत कर आणि रामाशी सख्त कर। रावण चिडून म्हणाला, कोण, कुठल्या माकड आणि मला राजनीती शिकवतोस? तू कोणाचा पोरग आहेस? अंगद म्हणाला, रावणा, तुझी स्मरणशक्ती कमी झाली आहे का? मी इथे आल्यावरच तुला माझा परिचय करून दिला। मी वालीपुत्र अंगद, माझ्या पित्याने तुला बगलेत ठरून चार समुद्रात स्नान केले, नंतर मी लहान होतो तेव्हा माझ्या पाळण्यावर खेळणे बांधून म्हणून बांधले। मी पाळण्यात झोपल्याबरोबर तुझ्या दाही तोंडावरच्या दाढी मिशा उपटीत असे, ते आठवत नाही का तुला? तुझ्या बापाने माझ्या पित्याकडे येऊन गयावया करून भीक मागून नेले म्हणून तू वाचलास। त्यावेळी वालीने तुझ्या डोक्यावरील केसांचे 5 पाठ काढले व तुझ्या तोंडाला काळे फासून तुला लंकेत हिरकावून दिले। रावणा, याची आठवण ठेवून बोल। अरे असुरा, सीता स्वयंवर प्रसंगी सीतेच्या नजरेसमोर शिवच्या पुरावर ठेवून तू उताणा पडला होतास व सोडवा वाचवा म्हणून आक्रोश करीत होतास, तेव्हा रामानेच ते धनुष्य उचलून तुझा प्राण वाचवला, ज्याने त्राटिकेचा वध करून शोभाहुसेत कोष्ट्यावधी राक्षस मारले, ज्याने तुझी भगिनी शूर्पणखा हिचे नार उतान कापून तिला विद्रूप करून तिच्या अपराधाची शिक्षा दिली, ज्याने दुष्ट, अत्याचारी, खर, दूषण या राक्षसांना मारून जनस्थान निर्भय केले, त्या महापराक्रमी रामाचा मी दूत आहे, त्याच्या पुढे तुझे शौर्य नगण्य आहे, म्हणून तुला सांगतो की तू रामाला शरण जा आणि सर्व नाशापासून लंकानगरी तुझा परिवार यांना वाचव। रावण म्हणाला, अरे माकडा, मी दशवदन आहे, वानरासहित राम लक्ष्मणांना कुंभकर्णाकडून पिळून टाकेन, इंद्रासहित सर्व देवांना बंदी करून बांधून टाकले, तेथे राम लक्ष्मणाला जिवंत धरून आणून बंदी करीन, काही झाले तरी सीतेला मी माघारी पाठवणार नाही, असा मी सामर्थ्यवान दशानन आहे। माझ्या पुढे नर आणि झाडाचा पाला खाणारे वानर शूद्र आहेत। मागे काही दिवसापूर्वी एका वानराने लंकेत येण्याचे धाडस केले होते, तेव्हा मी सैनिकाकडून पकडून त्याची शेपटीला आग लावली, तो लंकानगरी जाळून पडाला, पुन्हा जर आला तर त्याचे मी चूर्ण करून टाकेन। त्यावर अंगद म्हणाला, अरे निर्बुद्ध रावणा, त्याच वानराने तुझे 7 पुत्र मारले,
इंद्रजिताला भुया रात कोणले अशोक वनाचा विध्वंस लंकेची होळी केली ना त्याचेच तुझी त्यानेच तुझी तुझी दाढी चढली अंगदाने आपल्या वर्मी बोलांनी रावणाचा अपमान केला त्याचे बोल रावणाला हृदयात घुसल्या रावणाप्रमाणे असह्य झाले रावण म्हणाला अरे माकडा तुझ्या पित्याचा वध करून तुझी माता सुग्रीवाला दिली अशा रामाचा तू सूड घेऊ शकत नाही म्हणून समुद्रात जीव दे अन्यथा माझ्या आश्रयाला ये मी राम आणि सुग्रीवाला मारून तुला किष्किंधेचे राज्य मिळवून देईन यावर अंगद म्हणाला माझा पिता वाली रामबाणाने मुक्त होऊन सायुज्य मुक्तीला गेला हे ऐकून रावण संतापाने ओरडला राक्षसांचा अपमान करणाऱ्या त्या माकडाला पकडा त्याच क्षणी पलाढ्य असुराने अंगदाला धरले अंगदाने मोठ्याने आवाज केला अंगदाचा पराक्रम रावणाचे उद्धट बोलणे ऐकून अंगदाने शिपटीचा तडाखा रावणाच्या छातीवर दिला आपली लाथ हवेत उंच फिरवून त्याने रावणाचा मुकुट खाली पाडला खाली पडलेला मुकुट लाथेने उडवला व अलगद छेडला रावण भयाने आपल्या सिंहासनावरून दूर होताच तो मंडप आणि रावणाचा मुकुट घेऊन अंगदाने आकाशात झेप घेतली आणि तो वानरसेनेच्या मध्यभागी बसलेल्या रामासमोर जाऊन उभा राहिला रामाच्या चरणावर मस्तक ठेवून त्याने आणलेला मुकुट रामचरणे ठेवला रामाने तो उचलून विभीषणाच्या मस्तकावर ठेवला सर्व वानर वीराने विभीषणाचा जय जयकार केला राम म्हणाला अंगदा तू मंडप आणलास पण विभीषण लंकेचा राजा झाल्यावर त्याचा दरबार उघड्यावर भरेल का हे ऐकताच अंगदाने मंडप घेऊन पुन्हा उड्डाण केले व लंकेत जाऊन मंडप पुन्हा जागेवर ठेवला रावणाच्या सभेत असलेले बसलेले राक्षस हा प्रकार पाहून थक्क झाले रावणाचा संताप अनावर झाला अंगद लंकेहून विजेच्या योगाने उड्डाण करून पुन्हा सैन्यात आला आणि म्हणाला रामचंद्र रावणाला मी पुष्कळ उपदेश केला पण तो दुष्टात्मा मानत नाही आता युद्धाशिवाय सीतेमातेची प्राप्ती होणार नाही आता केवळ एकच उपाय रावणाचा सर्वनाश करणे अंगदाचे भाषण ऐकून राम आवेशाने उठला त्याने धनुष्य सज्ज केले व त्याला बाण लावला रंथचा कर्णापर्यंत ओढताच सप्तद्वीपे दण आणली सुग्रीवाने आवाहन करताच 18 पद्मी वानर 72 कोटी अस्वले गर्जना करीत उठले वानराच्या भुकाराने लंकानगरी भयाने थरथर कापू लागली नक्षत्रे निखळू लागली लंकेतील जनतेला प्रलयकाळ जवळ आला असे वाटू लागले आणि भयंकर युद्धाला प्रारंभ झाला एकच धूमशक्ती उडाले वानर रामाचा जय जयकार करीत होते अग्रभागी सुषेण वानर 20 कोटी वानर सेनेला घेऊन राक्षस सेनेवर चालून गेला नीळ मारुती लंकेच्या दिशेने धावले धुळीने आकाश भरून गेले सूर्य दिशेने असा झाला वाटेत लंकानगरीचे उंच उंच बुरुज होते भला मोठा उंच तट होता त्यावर धारदार अस्त्रे घेऊन काळे का भिन्न बलदंड राक्षस उभे होते वानरांनी दगड धोंडे वृक्ष फेकून मारण्यास प्रारंभ केला लंकेतील असुर सैन्याने गोपनेतून दगड मारून वानरांना जखमी केले काही प्रतापी वानरांनी राक्षसाचे केस धरून त्यांना खाली पाडले वानरवीरांनी थोड्याच वेळात किल्ल्यात प्रवेश करून तो हस्तगत केला किल्ल्यातील राक्षसांचा संहार केला राक्षसाच्या प्रेताचा खच पाडला त्या प्रेताच्या गळ्याला दोऱ्या बांधून वानरे तिथे खंडगात लोटून देऊ लागली रावण गोपुराहून डोळे वटारून पाहत होता सर्व दिशा वानरमय झालेल्या दिसत होत्या तो राक्षसांना मोठ्याने ओरडून युद्धासाठी उत्तेजन देत होता तेव्हा धूम्राक्ष रथावर बसून वानरसेनेवर धावला हनुमंताने त्याच्या मस्तकावर मुष्टीचा प्रहार करताच तो ठार झाला ते पाहून असुर उन्मत्तपणे ते तोमर खग शूल शक्ती गदा परीघ चक्रे आणि बाण भाले घेऊन मारा माकडांना संपवा असे ओरडत धावत होते वानरांच्या हातून दगड फेकले जात त्यामुळे असुरांची ते लागून डोकी फुटत
राक्षसही बाणांनी वानरांची डोके उडवत भाले शूर यांचा वापर करून कित्येक वानरांना स्वर्गात पाठविले. राम लक्ष्मणाचे बाण लागून असंख्य राक्षस मरू लागले. हे पाहून रावणाचे भक्ती दळ पुढे आले. त्यांनी कित्येक वानरांना सोंडेत धरून खाली आपटले, दूर गिरकावले. ते पाहून मोठमोठे वानरवीर पुढे सरसावले. त्यांनी हत्तींना सोंडे सहित धरून उचलले आणि आकाशात उडवले. असुराच्या शेनेवर ते हत्ती जाऊन आदळत, त्यामुळे असंख्य असुर यांची रथघोडे दुसरे हत्ती यांच्या प्रहाराने मरू लागले. वृक्ष पाषाण यांच्या प्रहाराने रथ मरू लागले. अकंपन नावाचा राक्षसवीर वानरापण धावला. मारुतीने त्याला वृक्षाचा प्रहार करून ठार केले. असुराचा पराभव होत आहे हे पाहून रावण पुत्र इंद्रजीत व जंबोमाळी राक्षसाची विशाल सेना घेऊन रणांगणावर आला. वानर सैन्य आणि इंद्रजिताचे सैन्य समोरासमोर येताच पुन्हा एकदा युद्धाचा जोर वाढला. इंद्रजिताने आपला रथ वानर सेनेवर घातला. हे पाहून अंगद पर्वत घेऊन इंद्रजितावर धावून गेला. त्यावर मारुतीने विद्युमाळी जंघासूर या तिन्ही राक्षसांचा वध केला. राम लक्ष्मण मूर्छित युद्ध होते तोपर्यंत रात्र झाली. डोळ्यांना काही दिसेना अशावेळी इंद्रजीत ढगात लपून बसला. तेथून बाण सोडू लागला. इंद्रजिताने सोडलेले सर्व बाण कोठून येतात हे न कळल्याने राम लक्ष्मण त्याला प्रतिकार करू शकले नाही. वानर सैन्यही विफल झाले. नंतर सर्पास्त्र सोडून त्याने राम लक्ष्मणाला मूर्छित केले, त्यांची निंदा केली आणि विजयवाद्य वाजवीत तो लंकेत गेला. इंद्रजिताचा पराक्रम पाहून रावणाला आनंद झाला. त्याने इंद्रजिताला शाबासकी दिली व आलिंगन दिले. रावणाने त्रिजटेला बोलावून घेतले व म्हणाला, सीतेला पुष्पक विमानात बसवून रणांगणावर घेऊन जा व राम लक्ष्मण कसे मुलाने होऊन पडले आहेत ते दाखव, म्हणजे तिची बुद्धी ताळ्यावर येईल. त्रिजटेने पुष्पक विमानात बसवून सीतेला रणांगणावर नेले. तेथील देखावा पाहून सीता भयभीत झाली. राम लक्ष्मणाला निपचित पडलेले पाहून सीतेला मूर्छा आली. त्रिजटेने तिला सावध करून धीर दिला. त्यावेळी सरमाही तेथे गुप्तपणे आले. तिने व त्रिजटेने सीतेला खरा प्रकार सांगितला. सीते राम लक्ष्मणाला नुसतीच मूर्छा आली आहे, ते सावध होऊन असुरांचा संहार करतील. विभीषण पत्नी सरमा व त्रिजटा यांच्या बोलण्याने सीतेला धीर आला. ती पूर्वीप्रमाणे निर्भय व्यवहार करू लागली. त्रिजटेने पुष्पक विमाना पुन्हा अशोकवनात आणले. सीता धीरगंभीर पावलाने उतरली व शांतपणे बसली. त्रिजटेने रावणाला जाऊन सांगितले की सीता तुम्हाला किती प्रयत्न केले तरी वश होणार नाही. राम लक्ष्मण सावध झाले. राम लक्ष्मण बेशुद्ध झाले तेव्हा विभीषणाने वानरांनी सांगितले, राम लक्ष्मणाचे असुरापासून रक्षण करा. वानरांनी आपल्या शेपटीचे कडे करून त्याचे रक्षण करीत बसले. सुषेण म्हणाला, द्रोणगिरी पर्वतावर असंख्य औषधी वनस्पती आहेत, रात्रीतून त्या कोण आणेल? सर्वांनी मारुतीचे नाव घेतले. त्यावेळी राम लक्ष्मण सावध झाले. दोघाच्या शरीरावर असंख्य सर्प बांधले होते, त्यांना अजिबात हलता येत नव्हते. सर्व वानरांना चिंता वाटू लागली. राम लक्ष्मणांनी निराश होऊन सुग्रीवाला सैन्य घेऊन किष्किंधीला जाण्याचा सल्ला दिला. तेवढ्यात वायूने रामाच्या कानात गरुड मंत्र सांगितला. त्या मंत्राच्या नामाने जप करताच त्या क्षणी गरुड आकाशातून खाली उतरला आणि राम लक्ष्मणाला बांधून टाकणारे सर्प त्या गरुडाने भक्षण केले. ते दोघे पूर्णपणे सावध होऊन पुन्हा युद्धासाठी उठले. सर्व वानर सेनेतून आनंदाचा प्रचंड भभुकार उठला. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. अध्याय 25 समाप्त.